नमस्कार, मी शारदा। तुमचं सर्वांचं स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगरमध्ये। तर आज आपण मस्त असा मटन खिमा बनवणार आहोत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपली कढई गरम झाली आहे आणि त्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे। तर तेल जरा जास्तच टाकायचं आहे। तर इथे तीन मी उभे मोठे कांदे चिरून घेतलेले आहे आणि ते आता परतून घेणार आहे तेलामध्ये। मस्त असे लाल होईपर्यंत त्याची फ्राय करून घेणार आहे। तर इथे आपला कांदा पण परतून झालेला आहे आणि आता मी इथे लसूण टाकून घेणार आहे। अद्रक किसून घेतलंय ते पण टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तर त्या जरा तिखट आहे, तर दोनच घेतलेल्या आहेत, त्या पण परतून घेणार आहे। तर इथे मी सर्व मिक्स करून घेणार आहे। टोमॅटो अर्धा टाकून घेणार आहे, तो पण मिक्स करून घेणार आहे। छान असा तेलामध्ये परतून घेणार आहे। त्यानंतर लगेच जिरे टाकून घेणार आहे, तीळ टाकून घेणार आहे, ते पण मिक्स करून घेणार आहे। तर लाल तिखट टाकून घेणार आहे, कारण आधी आपण हिरवी मिरची टाकलेले, तर लाल तिखट जरा आपल्या प्रमाणातच टाकून घ्यायचे। हळद पावडर टाकून घेतली आहे, एक चमचा धने पावडर टाकून घेतली आहे आणि हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे। इथे मी मटन मसाला टाकून घेणार आहे। त्यानंतर घरातला काळा मसाला टाकणार आहे, कांदा मसाला आहे घरातला, तो पण टाकून घेणार आहे आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहे। इथे 500 ग्रॅम मी मटन खिमा घेतलेला आहे आणि मस्त स्वच्छ असा धुवून गरम पाण्याने पण धुतलेला आहे आणि तो आता मी या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान असा मिक्स करून घेणार आहे। तर इथे मस्त असं आपण मिक्स करून घेणार आहोत। तर इथे मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि 15 ते 20 मिनटं झाकण ठेवून शिजायला ठेवणार आहे। तर आता आपण इथे बघूया कसं झालंय आपला खिम्मा। तर छान असा आपला खिम्मा पण शिजतोय आणि मी पाणी पण टाकलेलं नाही आहे, झाकण ठेवलंय तर त्याचंच पाणी सुटलेलं आहे आणि मस्त असा आपला खिम्मा पण तयार होतोय। तर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनटं मस्त असं शिजून घेऊया। तर बघा, आपला खिम्मा पण इथे छान असा तयार झालेला आहे। तर इथे छान असा आपला मटन खिम्मा पण तयार झालेला आहे। तर आता आपण इथे बाउलमध्ये आपला मटन खिम्मा काढून घेऊया आणि छान असा आपला मटन खिम्मा पण तयार झालेला आहे। फक्त थोडं तेल जास्त टाकायचं मटन खिम्म्यासाठी। वरतून कोथिंबीर टाकून घेऊया आणि नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत घरी राहा आणि सुरक्षित राहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।